सिंदखेड राजेते महासाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता. 4 ते 5 लाख लोक या ठिकाणी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आले होते. पूर्ण परिसर जिजाऊंच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील दिसून आली. यामध्ये यावर्षीचा मराठा विश्वभूषण पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हे आणि जनरल राजेंद्र निभोरकर यांना देण्यात आला. जिजाऊ पुरस्कार प्राजक्ता सावंत यांना देण्यात आला. त्यासोबत छत्रपती खासदार साहेब आहेत, तर त्यांचा आज या जिजाऊ जन्मभूमीमध्ये आज त्यांचं आगमन झालेलं आहे. मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. त्या संदर्भात भोसले साहेब आपण काय सांग. दरवर्षीप्रमाणे जिजाऊंच्या जयंतीसाठी मी येत असतो, त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. एक वेगळी स्फूर्ती त्यांचं दर्शन घेतल्यावर मिळते. ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे स्वराज्याचे निर्माते होते. पण शिवाजी महाराजांना ज्यांनी प्रेरणा दिली त्या जिजाऊ होते. म्हणून माझे सर्व शिवभक्तांना आव्हान हेच आहे की एका मातेने कसं शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि शिवाजी महाराज कसे घडले याचं जीवन होताना आपल्या डोळ्याच्या समोर आहे. माझे सगळ्या शिवभक्तांना आव्हान हेच आहे की आपण सुद्धा शिवाजी महाराजांचा जिजाऊंचा विचार हे आत्मसात करणं गरजेचं आहे. नुसतं शिवाजी महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही, तर नुसतं जयंतीला येऊन अभिवादन करून चालणार नाही. तर खरा विचार जिजाऊंचा काय होता, शिवाजी महाराजांनी का शिवाजी महाराजांना कसं घडवलं त्याच्या मागची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. कसे अष्टपैलू शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं घडलं ह्याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करावं अशी माझी सर्व शिवभक्तांना विनंती. धन्यवाद खासदार साहेब. आपल्यासोबत छत्रपती भोसले साहेब, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यांना सांगितलं की युवकांनी जिजामाता शिवाजी महाराजांचं आचरण जर केलं तर निश्चितपणे हा महाराष्ट्र आणखी यापेक्षा परिपक्व झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आमच्यासोबत बोललात साहेब, त्याबद्दल पुन्हा आपले आभार. मी गणेश सवडतकर, शालिनी प्लस, बुलढाणा. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, खासदार सुप्रियाताई सुळे, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरेवार, बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यावेळी उपस्थित होत्या. या प्रसंगी सिंदखेड राजा परिसर पूर्णपणे भगवामय झालेला पाहायला मिळाला. आज आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मातूर तीर्थ माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थानी सिंदखेड राजा येथे. या ठिकाणी जनसमुदाय हा लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलेला आहे आणि माँ जिजाऊच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी अनेक त्यांचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर आपल्या सोबत एक भक्त आहेत, त्यांना आपण विचारून पाहू काय सांगाल आपण. नाही बघा, सर्व भक्तांना जय जिजाऊ. मित्रांनो, आपण इथे येता परंतु जय जिजाऊ, ज्या प्रमाणे जिजाऊच्या शौर्याने आपल्यासाठी काय काय कष्ट केले, त्या प्रमाणे आपण त्यांनी डोंगर दऱ्यात काय काय येऊन आपल्यासाठी प्राण दिले, आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. मी एक सैनिक आहे आणि माझं गाव चिखली तालुक्यामध्ये देवगाव घुरी आहे, जिल्हा माझा बुलढाणा आहे. मी एक सैन्यातील गोळी खाल्लेला माणूस आहे आणि मला याचा स्वाभिमान आहे की जिजाऊच्या भक्तांनी इथं आल्यानंतर त्यांचे जे गुण आहेत त्यांनी जे केलेलं आहे ते इथं घरी जाऊन आणखी आपल्या मित्रांना आपल्या सोबत आणून त्यांना या जे आचरणात आणून अशा प्रमाणे वागण्यात आपला काहीतरी उद्धार होईल असं मला वाटते. निश्चितपणे लाखोचा जनसमुदाय जरी असला तर सर्वांचा एकच जय घोष आहे की तुमचं आमचं नातं काय.